आव पडणे, कोलायटिसचा त्रास असतो बरेच जणांना, शौचाला बांधून होत नाही, वारंवार जावं लागतं, चिकट शौचाला होते, बरेचदा रक्तसुद्धा पडत असतं. बडीशेप ह्याच्यासाठी अतिशय उत्तम औषध आहे. म्हणजे जेवण झाल्यावर जी बडीशेप आपण खातो ती पुरेशा प्रमाणात खात असू तर उत्तम आहे. त्याचे कॉम्बिनेशन शेवटी दिलं आहे, सुंठ, बडीशेप, सेंधव आणि जायफळ सगळं चूर्ण स्वरूपामध्ये आपण घ्यायचं. जायफळ हे जुलाबासाठी उत्तम औषध आहे. मग रक्ती आव किंवा नुसतं चिकट शौचाला होत असेल तर आवळून आणणे आणि शौचाला बांधून होणे हे काम जायफळाने होतं. सुंठेमुळे पचन चांगलं होतं, बडीशेपेने आवश्यक तो कोरडेपणा येतो आणि योग्य प्रकाराने शौचाला बांधून होते. पण जास्त बडीशेप खाल्ल्यावर काय होईल? कॉन्स्टिपेशन होईल. त्यामुळे संतुलित प्रमाणात झालं पाहिजे. योग्य प्रमाणात एक अर्धा चमचा, पाव चमचा, एक चमचा इथपर्यंत ठीक आहे. तर हे कॉम्बिनेशन आपल्याला कोलायटिसमध्ये अतिशय उत्तम उपयोगाला येतं.